नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. बघूया आजच्या ठळक घडामोडी. अंकलखोप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रचंड दुरवस्था, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रसंगी ग्रामपंचायत समाज कल्याण विभागास ताळे ठोकू रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला पंचनामा. अंकलखोप तालुका पलूस इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे दिनांक 22 जानेवारी 2011 रोजी बांधून पूर्ण झाले आहे. सदर बांधकामास महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून स्मारक उभारले आहे. सदर स्मारक गेल्या 7 वर्षापासून केवळ राजकीय द्वेषापोटी व स्थानिक राजकारणामुळे उद्घाटनावाचून आहे. रोजी या स्मारकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शासनाच्या कोट्यवधी पैशांचा चुराडा झाला आहे. छत कोसळले आहे, याचबरोबर आतील फर्निचरचेही नुकसान झाले आहे. पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्ची हे तसेच पडून आहेत. नागरिकांना हे अद्यापही स्मारक खुले करण्यात आलेले नाही. शासनानेही याकडे कानाडोळा केला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याबाबत डॉक्टर आंबेडकर स्मारक तात्काळ हस्तांतरित करावे, दुरुस्त करावे आदी मागण्यांबाबत रिपब्लिकन सेना स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टिसच्या वतीनं जिल्हाधिकारी तसंच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल वेटम, आकाश कांबळे, स्वप्नील खांडेकर, गौतम भगत, श्रीनाथ कांबळे आदी उपस्थित होते. सदर स्मारकाच्या दुरवस्थेबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी मंत्री यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. स्मारकाच्या दुरवस्थेबाबत, दुरुस्तीबाबत आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तात्काळ उच्चस्तरीय समिती नेमावी. तसंच हे स्मारक तात्काळ नागरिकांसाठी खुले करावे. सदर स्मारक समाज कल्याण विभागाने तसेच ग्रामपंचायत यांनी जतन करावे व याचा विकास करावा. कायमस्वरूपी स्मारकाच्या देखरेखीसाठी कर्मचारी नेमण्यात यावा. पडझड झालेली वास्तू, स्मारक तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अनेक वर्ष डॉक्टर आंबेडकर स्मारकाचा हा प्रश्न दुर्लक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनेक राजकीय पुढारी मते मिळवून बसलेत, परंतु नंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरण्यात येते. डॉक्टर आंबेडकरांचा हा अपमान आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. प्रसंगी ग्रामपंचायत समाज कल्याण विभागाला टाळं ठोकू असा इशारा अमोल बेटम यांनी दिला आहे. या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यात आलेले आहे. सदर स्मारकचे काम 2011 साली पूर्ण झाले असून यासाठी कोट्यवधी पैसा शासनाने खर्च केलेला आहे. याचं उद्घाटन अद्याप झालेलं नाही व नागरिकांसाठी खुले केलेलं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा वापर केवळ मतांसाठी करून राजकीय पोळी बाजून अनेक राजकारण्यांनी घेतलं, पण या स्मारकाकडे दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे आज त्याची पडझड अवस्था झालेली आहे. छत कोसळलेलं आहे, तसेच त्यामधील आतली नासधूस झालेले आहे. तर या स्मारकाकडे समाज कल्याण विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालावे, अन्यथा समाज कल्याण विभागाला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाचं काम रिपब्लिकन सेना व स्टुडंट फोरम हातात घेते असा इशारा मी देतो. तसेच ग्रामपंचायतीने देखील दुर्लक्ष केलेलं आहे. दुर्लक्षित करणाऱ्या व कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई शासनाने करावी. तसेच जी पडझड झालेली वास्तू तात्काळ दुरुस्त करावी. यांना मंत्री सापडत नसेल तर ते नागरिकांच्या ताब्यात द्यावे. नागरिक स्वतः त्याचं उद्घाटन करून स्वतः त्या स्मारकात प्रवेश करतील. अन्य मागण्यांसाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हे निवेदन सादर केलेलं आहे. जय भीम, जय भारत.